आकडेवारीचे संकलन आणि आयोजनाशी संबंधित गैरसमज कलेक्शन अँड अरेंजमेंट ऑफ डेटा मुलांनो मागील व्हिडिओमध्ये तुम्ही सारणी आणि चित्रालेख याद्वारे आकडेवारीचे संकलन आणि आयोजन करणे शिकलो आज आपण आकडेवारीचे संकलन आणि आयोजनाशी संबंधित गैरसमज पाहणार आहोत बऱ्याच वेळा पाहिले आहे की आकडेवारीचे संकलन करताना काही चुका होतात जसे की हे अंक पहा आणि सांगा यामध्ये कोणते अंक दोन पेक्षा जास्त आहेत आणि ते किती वेळा आले आहेत तर आपण विचार करू लागतो की यामध्ये दोन मोजायचा आहे की नाही अशाच प्रकारे हे उदाहरण पाहू येथे स्वयंपाकघरातले काही सामान आणि त्याची संख्या यांना एका सारणीत दाखवले आहे कोणते सामान सहापेक्षा जास्त आहे चमचे आणि ग्लास हे उत्तर बरोबर आहे का माझ्या मते फक्त ग्लास कारण तुम्ही सहापेक्षा जास्त विचारलं होतं म्हणून आपण सहा गृहित नाही धरू शकत अगदी बरोबर जेव्हा आपण एखाद्या संख्येपेक्षा जास्त याबद्दल बोलतो तेव्हा आपण ती संख्या गृहित धरत नाही परंतु सलोनी जर मी हे विचारलं असतं की स्वयंपाकघरात कोणतं सामान सहा किंवा सहापेक्षा जास्त आहे तर तुझे उत्तर बरोबर झाले असते ओ आत्ता मला समजलं मग तू सांगू शकशील का की सहापेक्षा कोणते सामान कमी आहे चाकू आणि वाटी अगदी बरोबर जेव्हा आपण एखाद्या संख्येपेक्षा कमी संख्येबद्दल बोलतो तेव्हा आपण ती संख्या गृहीत धरत नाही त्याच प्रकारे आपण सहा आणि सहापेक्षा कमी संख्या असलेले सामान या सारणीत बघितले तर ते आहेत चाकू वाटी आणि चमचे तर आता तुम्हा सर्वांचा भ्रम दूर झाला असेल की एखाद्या संख्येपेक्षा कमी किंवा जास्त मोजण्यासाठी आपण ती संख्या गृहित धरत नाही कधी कधीकधी हे देखील पाहिले गेले आहे की चित्रालेखात उत्तर शोधताना मुलं त्यावर दर्शवलेल्या सूचीकडे लक्ष देत नाहीत या चित्रालेखात आपण मुलांकडून वाचली जाणारी पुस्तके आणि ती पुस्तके पसंत करणाऱ्या मुलांची संख्या दर्शवली आहे तुम्ही सगळे चित्रालेख बघून मला सांगा की कि किती मुलांना परिकथा आवडतात पाच मी सांगू दहा चीचीने एकदम बरोबर उत्तर दिलं आहे कित्येक वेळा आपण फक्त चित्रांच्या संख्याच मोजतो पण त्याबरोबर दिलेल्या सूचीकडे दुर्लक्ष करतो येथे प्रत्येक चित्राची संख्या आहे दोन मुले तर येथे पाच चित्रे बरोबर दहा अशाच प्रकारे सूची बनवून आपण चित्रालेखात कमी चित्रांनी आकडेवारी दर्शवू शकतो आता परत चित्रालेख बघा मला कोण सांगेल की भयकथा किती मुलांना आवडतात पण येथे अर्धे चित्र बनले आहे बरोबर जर एक पूर्ण चित्र म्हणजे दोन मुले आहेत तर अर्ध्या चित्राचा अर्थ एक मुलगा बरोबर तर किती मुलं भयकथा वाचतात तीन अगदी बरोबर तर मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण आकडेवारीचे संकलन आणि आयोजनाशी संबंधित काही गैरसमजांबद्दल जाणून घेतले